सर्वात मधुर स्वर न मेफीतील गाण्याचा, न पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा, न सागराचा, न कुंजनाचा, न आमंत्रण देणाऱ्या होठातील हसण्याचा, तर सर्वात मधुर स्वर कुठेतरी कोणाच्या तरी मनगटातील शृंखला खळाखळा तुटण्याचा. मित्रांनो, या कवितेतून कुसुमाग्रज सांगतात की कुणाच्या हातावरच्या शृंखला तुटणं आणि कुणीतरी स्वातंत्र्याचा श्वास घेणं हे फारच सुंदर गोष्ट आहे. मग ज्यावेळेस तानाशिहा जिया उल्फ हक यांनी जनतेला बांधलेल्या शृंखला तुटविल्या, त्यावेळेस फ्रेझे एक काव्य लिहितात आणि त्या काव्यातून असे म्हणतात की आम्ही एक दिवशी स्वातंत्र्याचा श्वास घेऊ. मग त्यावेळेस ही कविता, जी की स्वातंत्र्यवाद निर्देशित कविता, ही हिंदू विरुद्ध कविता असे आपले काही समाज कंटक सांगण्याचा प्रयत्न करतात. तर नमस्कार, मी श्रेया तुटे वर्ग सातवीची विद्यार्थिनी या प्रकल्प व्यासपीठावर विषय मांडत आहे, जाती धर्म पलीकडले भारत. धर्म, धर्म हा प्रत्येक मानवाच्या निधी आयुष्याचा विषय आहे. जो ज्या कुटुंबात जन्माला येतो तो त्या धर्मावर विश्वास ठेवतो किंवा त्याच्या इच्छेनुसार दुसरा धर्म स्वीकारतो. असे घटनेचे कलाम 25 आपल्याला कोणताही धर्म स्वीकार करायला, त्याला मान्य करायला, त्याचे पालन प्रचार करण्याचे स्वातंत्र्यता आपल्याला देते. भारत हा असा देश आहे जिथे धार्मिक विविधता आणि धार्मिक सहिष्णुता या दोनही कायद्याने समाजाला ओळखल्या जाते. भारत हा असा देश आहे जे भारतातील संपूर्ण इतिहासात धर्माला महत्त्वाचे स्थान आहे. भारत हे जगातील प्रमुख धार्मिक परंपरांचे जन्मस्थान आहे. हिंदू धर्म, आदिवासी धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म असे बहुसंख्य भारतीय स्वतःला कोणत्या आणि कोणत्या धर्माने ओळखतात. परंतु साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. याचा अर्थ असा की या जगामध्ये फक्त एकच धर्म आहे, तो म्हणजे माणुसकीचा धर्म. जो व्यक्ती एखाद्या व्यक्तीची मदत करतो, दीनदुबळ्यांची सेवा करतो, अर्थात जगाला प्रेम देतो, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने धर्माचा अर्थ जाणतो व माणुसकीची जोपासना करतो. सर्व धर्म संभव याची सुरुवात आपण व्यक्तिकरित्या करायला हवी, कारण जेव्हा आपण जातपात विसरून सर्वजणभाव बंधूप्रमाणे राहू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या देशाची प्रगती होईल. आपल्या भारताची प्रतिज्ञा हे आपल्याला सर्वांना माहीतच असेल. त्याचे पहिले वाक्य असे की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. त्यामुळे आपण सर्वधर्म संभाव ही भावना निर्माण करायला हवी, तेव्हा आपल्या देशाचा खऱ्या अर्थाने आपल्या देशाची विकास होईल. आजचे जग हे आधुनिक जग आणि प्रगतीशील जग म्हणून ओळखले जाते. आपल्या देशाची प्रगती झाली आहे बरोबर, पण त्या प्रगतीसोबतच माणूस माणसाला विसरलेला आहे. त्यांच्यामध्ये जात धर्म याची भिंत उभारलेली आहे. आजच्या पिढीमध्ये मुख्यतः जाणून दिसते. जाता जाता एवढेच म्हणते मी, जात जन्माच्या आधी आणि जन्माच्या नंतर, जात जन्माच्या आधी आणि जन्माच्या नंतर काय आहेत आपल्या सर्वांमध्ये अंतर. मातीतून आलास तू जाशीन ही मातीत, मातीतून आलास तू जाशीन ही मातीत, फरक फक्त एवढाच तुझ्या माझ्या जाती, तुझ्या माझ्या जाती. धन्यवाद.